ओके स्टूडेंट्स, तर आपण आत्ताच पाहिलं की राईट हँड थंब रूलचा वापर करून मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन कशी काढायची, है ना। तर तुम्हाला इथं पेजवरती दिसत असेल एक असाइनमेंट मी क्रिएट केलेली आहे, याच्यामध्ये पहिला कॉलम हा टाईप ऑफ चार्जसाठी आहे, त्याच्या रिस्पेक्टमध्ये त्या चार्जची वेलॉसिटी कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे आणि त्याच्या रिस्पेक्टमध्ये मॅग्नेटिक फील्ड हे कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे हे आपण एका रोमध्ये दिलेलं आहे। आणि चौथा कॉलम हा मी रिकामा सोडलेला आहे मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन। तर चौथा कॉलम तुम्हाला फिल इन करायचा आहे युझिंग राईट हँड थंब रूल, ठीक आहे। तर तुम्हाला याचा आन्सर काढण्यासाठी मी काही वेळ देतोय, तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि फिल इन करा आणि मग परत व्हिडिओ चालू करा, तुम्हाला त्याचे आन्सर्स दिसतील आणि सोबत एक डेमॉन्स्ट्रेशन पण दिसेल ज्यामध्ये हे मी स्वतः करून दाखवत आहे। ओके ओके स्टुडंट्स, तर आपल्याकडे मी इथं नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट अशा डायरेक्शन दाखवलेल्या आहेत। ओके, आता याच्यामध्ये अप आणि डाऊन नाही आहे, तर अप आणि डाऊन कसं दाखवू शकतो मी? तर अप म्हणजे हे बघा, हे असं असेल, ठीक आहे, वर्टिकल डायरेक्शनमध्ये, आणि डाऊन म्हणजे हे असं खालच्या डायरेक्शनमध्ये। ओके, तर आपण त्या पद्धतीनं आता पुढचे प्रश्न करणार आहोत। पहिला प्रश्न काय आहे बघा, की चार्ज आपला पॉझिटिव्ह आहे, वेलॉसिटी नॉर्थकडे आहे या डायरेक्शनमध्ये, आणि मॅग्नेटिक फील्ड वर आहे इकडे। तर आपल्याला क्यू व्ही क्रॉस बी करायचं आहे। तर बघा, वेलॉसिटीकडे अगोदर राईट हँड, आणि मग बी फील्ड वर आहे म्हणून असं टर्न, राईट हँडचा थंब माझा इकडं आला, दॅट इज माय ईस्ट। चार्ज पॉझिटिव्ह आहे म्हणून फोर्स पण मग ईस्ट डायरेक्शनमध्ये असेल, दॅट इज दी आन्सर। सेकंड हा नेगेटिव्ह चार्ज आहे, वेलॉसिटी बघा वेस्टकडं आहे आणि फील्ड नॉर्थकडं म्हणजे तिकडं। तर बघा, वेलॉसिटी अशी ठेवली आणि नॉर्थकडं बी फील्ड तसं टर्न करण्याचा प्रयत्न केला तर थंब खाली येतो, डाऊनवर्ड डायरेक्शन, करेक्ट। पण हा नेगेटिव्ह चार्ज आहे तर उलटं करा, फोर्स त्याचा अपवर्ड डायरेक्शनमध्ये येईल, हे सेकंडचा आन्सर। थर्डमध्ये चार्ज पॉझिटिव्ह आहे, वेलॉसिटी ईस्टला आहे आणि फील्ड खाली आहे बघा, डाऊन। तर कसं करणार आपण हे बघा, हे ईस्टकडं वेलॉसिटी, ईस्टकडे वेलॉसिटी आणि डाऊन, तर इकडे आला फोर्स बघा नॉर्थकडे। ओके, पॉझिटिव्ह असल्यामुळे सेम आन्सर। त्यानंतरचा चार्ज हा निगेटिव्ह आहे, वेलॉसिटी साऊथला आहे आणि फील्ड वेस्टला इकडे। तर हे बघा, ह्याला मी असं करू शकतो, साऊथ आणि त्यानंतर वेस्ट खाली आलं, पण हा निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे परत आपल्याला याला वर करावं लागेल। ओके, अपवर्ड असेल फोर्स। त्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज आहे, वेलॉसिटी डाऊनला आहे बघा, वेलॉसिटी इकडं खाली आहे, ओके, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, फील्ड मात्र नॉर्थकडे आहे म्हणजे इकडे। तर मी असं करू शकतो बघा, हे खाली आणि मग इकडं, फोर्स माझा ईस्टकडे आला, पॉझिटिव्ह असल्यामुळे तसंच ठेवायचा। नंतरचा निगेटिव्ह आहे, वेलॉसिटी अपवर्ड आहे आणि फील्ड मात्र ईस्टकडे आहे। तर बघा, हे असं करू शकतो मी, अप आणि ईस्ट इकडं आलं आणि हा निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून त्याला उलट करावं लागेल, साऊथकडे फोर्स येईल। नंतरचा चार्ज पॉझिटिव्ह आहे, वेलॉसिटी नॉर्थला आणि मॅग्नेटिक फील्ड पण नॉर्थला, बघा दोन्हीही नॉर्थला है ना, हा स्पेशल प्रश्न आहे। वेलॉसिटी आणि बी फील्ड इथं दोघंही सेम डायरेक्शनमध्ये असल्यामुळं फोर्स लागणार नाही, झिरो फोर्स। त्यानंतरचा प्रश्न, चार्ज निगेटिव्ह आहे, वेलॉसिटी ईस्टला इकडे, फील्ड साऊथला। तर बघा, मी असं करू शकतो हे असं, ईस्टपासून साऊथ, फोर्स माझा मध्ये आला पण हा निगेटिव्ह आहे म्हणून त्याला अप म्हणावं लागेल आन्सर। ओके,